सुनील तटकरे हे आमच्या पक्षाचे अत्यंत कर्तव्यगार, कर्तव्यक्षम आणि महाराष्ट्रात विविध खात्यांचा अनुभव असणारं नेतृत्व. मी सुनील तटकरेंना जवळपास 1999 सालापासून फार जवळून पाहिलेलं आहे. विधानसभेत काम करत असताना त्यांच्या कामाची शैली पाहिलेली आहे. मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर सुरुवातीला ते आमच्याबरोबर जेव्हा काम करायला लागले तेव्हा नगर विकास विभागासारखं खातं ते त्यांनी अतिशय उत्तम क्षमतेने विलासरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सांभाळलं. जी जबाबदारी त्यांना दिली त्यांनी ती अत्यंत कार्यक्षमतेने पाळली. महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्वही त्यांनी अतिशय समर्थपणाने केलं. खासदारकी म्हणून एकदा अपयश आल्यावर पुन्हा ती खासदारकी खेचून आणायची या दृष्टीनं पूर्ण ताकद लावून त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघ लढवला आणि ते त्यात फार मोठ्या प्रमाणात विजयी झाले. एक उत्तम कर्तव्यदक्ष नेता, कामाची जाण. मला खात्री आहे की खासदारकी म्हणून त्यांची एक वेगळी छाप रायगड जिल्ह्यावर होणार आहे. रायगड रत्नागिरी भागाचा अतिशय उत्तम विकास माननीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून होईल यात माझ्या मनात शंका नाही. आमच्या पक्षात असा हा नेता असल्यामुळं संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच्या सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यात संसदेत असो, विधानसभेत असो, विधान परिषदेत त्यांनी केलेलं काम असो, या सगळ्याच फ्रंटवर अतिशय उत्तम कर्तव्यदक्ष म्हणून काम करणारा वाखाणलेला नेता म्हणून आज त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. आज त्यांचा 65वा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं म्हणजे प्रत्यक्ष भेटून त्यांचं अभिष्टचिंतन केलं पाहिजे, परंतु कोविडमुळं हा व्हिडिओवरूनच आपणा सर्वांना भेटण्याची संधी मला मिळते. मी माननीय सुनील तटकरेजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांची कन्या अदिती ही देखील अतिशय उत्तमपणानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आमच्या सर्वांच्याबरोबर काम करते. तीही कर्तव्यगार युवती आहे आणि म्हणून तटकरे घराण्याने एक वेगळा अशा पद्धतीचा वारसा जोपासण्याचं काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्यात सुनील तटकरेजींना अत्यंत उत्तमपणानं काम करताना आम्ही सगळ्यांनी बघितलेलं असल्यामुळं हा वारसा यशस्वी होईल याची आम्हा सर्वांना खात्री आहे. मी मनपूर्वक सुनील तटकरेजींना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो.